नमस्कार नमस्कार. खूप छान वाटतंय. आज आम्ही इथे दिवाळीचं सेलिब्रेशन करतोय आणि त्याचं खास कारण म्हणजे एकदा येऊन तर बघा, आमचा सिनेमा येतोय 24 नोव्हेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात. एकदा येऊन तर बघा हा सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केले प्रसाद खांडेकर यांनी. प्रसाद खांडेकर हा खूप जवळचा मित्र आहे, आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतोय. तर ह्या सिनेमात त्याने मला प्रमुख भूमिकेसाठी विचारलं आणि ती संधी दिली. प्रथम मी त्याला यासाठी त्याचे आभार मानेन, कारण प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं प्रमुख भूमिकेत झळकावं, मोठ्या पडद्यावर झळकावं. तर ते स्वप्नाची सुरुवात आता हळूहळू होतीये. तर उत्तम सिनेमा आहे, कमाल गोष्ट आहे, सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी असा सिनेमा आहे आणि खूप सारा ह्युमर आहे त्याच्यामध्ये. एक काय म्हणूयात, आमची जी गोष्ट आहे तीच आमचा हिरो आहे, तोच आमचा सोल आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत खळखळून हसाल याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. या सिनेमामध्ये मी अश्विनी नावाचं पात्र साकारते, तेजूच्या बहिणीचा रोल करते मी आणि हे तीन भाऊ आहेत. त्यातला मोठा जो भाऊ आहे श्रावण, त्याची तेजू बायको आहे. तर ह्या तिघांच्या, ह्या पाच जणांच्या आयुष्यात एक आयुष्य बदलणार असं एक चॅलेंज येतं आणि त्या चॅलेंज ते स्वीकारतात आणि मग त्यांच्या आयुष्यात काय 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 अजून चॅलेंजेस येतात, काय काय घडामोडी घडतात, त्या कशा विनोदी पद्धतीने प्रसादने मांडल्यात आणि त्या काय धमाल आले हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल. कारण आम्ही तर शूट करताना खूप मज्जा गेले, खूप धमाल गेले. म्हणजे सीन चालू असताना सुद्धा आम्ही खूप असं लोटपोट होऊन हसलोय, त्याच्यामुळे खूप सारे रिटेक झालेत. तर मी खात्री देते की जेवढा आम्ही एन्जॉय केलाय सिनेमा तेवढाच प्रेक्षक सुद्धा हा सिनेमा एन्जॉय करतील. सो 24 नोव्हेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघायला विसरू नका. एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणारच नाही. एकतर ह्या सिनेमामध्ये सगळे जे आहेत ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं खूप काय काय आहे. सगळेच एकतर खूप मन लावून, जीव तोडून, प्रामाणिकपणे पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करतात, सगळेजण करतात. तेच मी प्रत्येकाकडनं शिकत असते की कसं डेडिकेटेड असलं पाहिजे, कसं 100% काम करण्यासाठी आपण जीव ओतून काम केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी यांच्याकडनं शिकण्यासारख्या होत्या. सो येस, मी आणि क्षणोक्षणी माझ्या सहकलाकाराकडनं मी प्रत्येक वेळी काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असते आणि मला ते खूप कामी सुद्धा येतं माझ्या पुढच्या वाटचालीसाठी. दिवाळी हा सणच दिव्यांचा सण आहे. सगळे काय म्हणत, आपण आपले नातेवाईक येतात जातात, आपण एकमेकांना घरी बोलवतो, छान गेट टुगेदर करतो. तर मला असं वाटतं की आपण हल्ली एवढं बिझी झालोय किंवा रादर आपण स्वतःला इतकं बिझी करून घेतलंय. तर या सगळ्या ह्याच्यातनं दिवाळी हा सण असा आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या फॅमिलीसाठी पूर्ण वेळ देतो, छान मज्जा करतो, एन्जॉय करतो. तर माझ्यासाठी प्रत्येक दिवाळी स्पेशल आहे. या वेळेची जरा जास्तच स्पेशल असेल, कारण आता आमचा नेमका दिवाळीतच सिनेमा रिलीज होतोय. मला प्रेक्षकांना हेच सांगायचंय, तुम्हाला निखळ मनोरंजन हवं असेल, खळखळून हसायचं असेल, खूप एन्जॉय करायचं असेल, तुमच्या सहकुटुंब तुमच्या फॅमिलीसोबत जर तुम्हाला काही एखादी गोष्ट बघायची असेल, 2.5 तासाची लाफ्टर राईड तुम्हाला जर अनुभवायची असेल, तर ही संधी मिस करू नका. 24 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आमचा सिनेमा बघा, एन्जॉय करा. एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणारच नाही. पण मला माहिती तुम्ही 2-3 वेळा जाल, पण येस नक्की बघा. आली आली ग भागा बाई, 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 येऊन तर बघा, राहून तर बघा, रिटर्न जाणार नाही. आली आली ग भागा बाई, आली आली ग भागा बाई.